รับตุ้ยเทกสสักแค่อะไรสมันเจ๊อะไรมันเจ๊อ่ะพอนคาลราตรีจ์เบ็ดลูนะอะไรทุกปุ่นหาอีเทกสสักแค่อะไรสมีอาทิตย์นั้นบอกลูกะไม่ฮีเบลนี่ค่ะอะไรมันเจ๊มาจากกระดูเบลนี่เรื่อยเบลนี่มันเจ๊กะค่ะมีบ้านซัลลูนะอาทิตย์लिंक रोडला एक कार्यक्रम आहे नवीन वर्षाचा त्यासाठी तातडीने बाहेर चाललो अच्छा अहो मग जा ना म्हणजे म्हणजे तुम्ही जा पण घरात जुई आणि काकू असतील ना त्या नकोत काय त्या नकोत का माझ्या सोबत फॅमिलीला इन्व्हिटेशन आहे ना म्हणून त्या येतात आल्या गेल्यात त्या पोहोचल्या त्या मलाच उशीर झालाय म्हणून निघालोय मी आता अच्छा हो का मी सांगेन त्यांना आला पाला होता हॅपी न्यू इयर करायला सकाळीच नाही काका हॅपी न्यू इयर नाही मग अरे 31 अजून बाकी आहे का तुझं थोडस 31 नाही हो बकुळ्या आईने जुईकडे बकुळी हार द्यायला सांगितलं काय तो पॉलिशला गेलं होतं ना बर 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 पॉलिश होऊन आलाय तो अच्छा अच्छा यासाठी आलास बर छान आहे छान आहे अजून काय तो हार आतमध्ये ठेवताय ना नीट हो ठेवतो ना मी ठेवतो छान ठेवतो तू निघालास तरी चालेल हा मी ठेवतो आताच ठेव बेटर राहील म्हणजे जुई आणि अमृता वाट बघत असतील ना त्यामुळे मी जरा अच्छा तू आत हार ठेवायचं होतं ना हा 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 हार ठेवायला आलो नाही का आपण ठेवतोय बघ हार ठेवतोच आहे मी काळजी करू नको मी सांभाळतो काय सांभाळतो हार सांभाळतो मी नवीन वर्ष जरा गडबडीतच सुरू झालंय तुमचं वाटतं तू अचानक आलास ना कोण नवीन वर्ष अचानक आलं ना नोव्हेंबर गेला ढसकन डिसेंबर आला असं झालं आणि मला वेळतोय तुलाही वेळतोय बाय 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 सर बाय लवकर लवकर चला तुम्हाला सोडतो मी कुठ त्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमाला सोडतो ना तुम्हाला तू हा नको अरे काही गरज नाही मी जाईन ना मी जाईन हा तू जा थँक्यू तुम्ही परत आज जाताय हो म्हणजे पास कार्यक्रमाचा पास आत राहिला पण मी तो घेऊन येऊन लगेच बाहेर पडणार तू असा वळलास की मी तुझ्या मागोमाग निघणारच जा बाय 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 फक्त तुम्ही तो काका हार जरा नीट कपड्यात व्यवस्थित ठेवा व्यवस्थित येतो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हे काय नवीन वर्षाचे बेडे नाही नाही नवीन बायकोचा पेढा काय आताच नवीन नवीन शादी केला आहे ना अरे वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तुम्ही नवीन वर्षाचा हॅपी न्यू इयर करायला आला होता काय हो भेटला ना भोळे फॅमिली नाही ना हा ते जुई ताईचा मिठाचा व्रत आहे ना मिठाचा व्रत नाही नाही जुई आपलं हे नवीन वर्षाच्या कार्यक्रमाला बाहेर गेले नाही नाही जुई ताई तर घरात आहे मी आताच घरात जाऊन आला आहे पेढा पण दिला आहे अरे नाही नाही जुई घरी नाहीये काका स्वतःच म्हणाले मला अरे असा कसा नाही आहे मी सांगतो आहे ना मी स्वतः घरात जाऊन भोळे साहेब आणि वाहिनीला पेढा दिला आहे अरे बाबा काकू आणि जुई दोघेही घरी नाही आहेत अरे आहे अरे नाही आहेत आहे अरे नाही म्हणलं ना आपण घरी जाऊन बघू कशाला नको असा कसा नको नवीन वर्षाचा पहिला दिवशी पांडे खोटा बोलत नाही आहे तुम्ही चला तुम्हाला तुम्हाला नवीन वर्षाचा शपथ आहे अरे चला 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 बरं बाबा चल नशीब मी आलापला बाहेरचं बाहेर घालवलं पंचायत होते अरे मी सांगतोय तुम्हाला ऐकत नाही तुम्ही पांडे कधी खोटा बोलत नसतो अरे मग काय मी खोटं बोलते का पांडेजी अमृता तू जा तू वर जा
कशाला सांगू? अगं मी तुला नंतर सांगतो, जा लवकर. अरे लवकर. आज दूध का दूध पाणी का पाणी करून टाक. चल चल बघू. चला पास काकू तुम्ही आला तू पण काकू. अरे अमृता तू इथे? मला वाटलं तू कार्यक्रमाला पोहोचलीस, पण ही तर इथेच आहे. इथेच कुठे? इथेच कुठे? तुलाच माहिती, टेरेस टेरेस वर गेली होती. तिला नवीन वर्षाचा पहिला दिवस टेरेस वर शतपावली करून सुरू करायला आवडतो. हो ना? बघितला, बोलला ना आम्ही घरीच आहे सगळा. जुई ताई पण टेरेस वरती असणार आहे. ए पांडा, जुई गेलीये कार्यक्रमाला. बस काय? कोणता कार्यक्रम? आता तुम्ही आला होता तेव्हा इथे बसला होता डोला बंद करून. तिच्यासाठी मी पेढा पण दिला होता तुमच्याकडे. काय आमच्या घरी तू आज? ए पांडा, बराच ना तू आमच्या घरी. आजच्या दिवसात तू आता पहिल्यांदा येतोय. अहो नवीन वर्षात आज पहिल्यांदाच भेटलो आपण. हॅपी न्यू इयर. अरे असं कसा, मगाशी तो मी येऊन गेला इथे, तुम्हाला भोले साहेबला आणि जुई ताईला पण पेढा दिला तीन तीन. अरे पांडा तू काय काय बिनसले काय तुझ? 30+ जरा लांबला होता का तुझा? तू आज आमच्या घरात दिवसभरात पहिल्यांदा येतोयस, नाही का अमृता? हो. काय बोलतो आहे तुम्ही? हो. आता आम्ही दोघं का खोटं बोलू ना? बाकी मंजली कशी आहे? बघितला बघितला, मी आला होता हे ना, माझ्या लग्नाचा पेढा दिला आणि बायकोचा नाम पण सांगितला होता. तुम्हाला कसा माहित? माझ्या बायकोचा नाम तुम्हाला कसा माहित? बघितला मी आला होता, मी आला होता, मी आला होता. पांडा पांडा पांडा, मला सांग तू पद्याकडे गेला होतास? हा. पद्याला तू पेढा दिलास? हा. आणि पद्याच्या घरी तू तुझ्या बायकोचं नाव सांगितलंस, मंचली? हा बाबा हा. मग पद्याच्या बायकोनी म्हणजे वहिनीने आम्हाला सांगितलं की याच्या बायकोचं नाव मंचली आहे म्हणून. तू खरंच पहिल्यांदा येतोयस रे बाळा आज. मी काय म्हणतोय पांडेजी? काका नवीन वर्ष आहे ना, तर पहिल्या दिवशी जर आराम करा बरं वाटेल तुम्हाला. हा मला पण आशा आज बाटतो आहे, मी निघतो. ए पांडा, ए अरे एवढे पेढे घेऊन आलायस, पेढे तरी दे मला. हा हे सगळं तुम्हीच ठेवा. सगळे जा तुम्ही. बरं काका, मी पण आता निघतो, तुम्हाला पण कार्यक्रमाला उशीर होईल. अरे हो कार्यक्रमाला वेळ झाला. चल बाय. जुई, डोळे निळे झाल्यावर तुला कागदावरती काही दिसलं होतं? बाबा विशेष असं काहीच नाही रे. अगं असं नाही, लखोट्यावर तुला जशा ओळी दिसल्या होत्या ना तसं या कागदावर काही दिसलं? एखादं नाव, काही मंत्र, काही वेड्या वाकड्या लाईन्स? वेड्या वाकड्या लाईन्स? बाबा मला तर आईचंच म्हणणं खरं वाटतंय, कुणी आपली मस्करी तर नाही ना केली? नाही. जुई विचार कर, जो कागद साध्या डोळ्यांनी कोरा दिसतो निळ्या डोळ्यांनी त्याच कागदावर वेड्या वाकड्या लाईन्स दिसतात, म्हणजे त्याच्यात काहीतरी असेल ना. बाबा अरे सगळाच गोंधळ आहे. म्हणजे बघ ना, या लखोट्याच्या ओळींवरून हा कागद मिळाला पण या कागदावर वेड्या वाकड्या लाईन्स. जुई, या लखोट्यावरच्या ओळी नीट लक्षात ठेव.
पक्क्या. कदाचित त्या ओळींचा अर्थ अजून आपल्याला शोधता आलेला नाहीये. म्हणजे? म्हणजे कधीतरी तो अर्थ आपला आपल्यालाच रादर तुझा तुलाच सापडेल. जे काही असेल ते लवकर समजू दे म्हणजे झालं. नेमकं काय आहे ना ते काहीच कळत नाहीये. हॅलो. हॅलो मिस भोळे आणि होणाऱ्या मिसेस देसाई. हा बोल आला. काय ग मूड ऑफ आहे? अरे नाही रे, जरा विचार करत होते. माझा की आता पुढे आपलं कसं होणार ह्याचा? तुझा पण ना काहीतरीचा आला. अगं डोंट वरी, आपण दोघं एकमेकांच्या सोबत आहोत ना, सगळं व्यवस्थित होणार. ए बाय द वे, आज मी तुझ्या घरी आलो होतो. हो बकुळीहार द्यायला ना. तुला कसं कळलं? अच्छा काका बोलले. ए पण तू कुठे गेली होतीस? अरे ते म्हणजे बाबा बोलला ना तुला, ते नवीन वर्षाचा कार्यक्रम होता तिथेच गेले होते. अगं तू तुमच्याकडचा पांडे आहे ना, तू ऐकतच नव्हता. सारखं म्हणत होता अजूही ताई इथेच होत्या, अजूही ताई इथेच होत्या. मग काय चुकीचं बोलला तू? काय? अरे म्हणजे तो काय चुकीचं बोलतो, काय बरोबर बोलतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. तरी नशीब नंतर तो ऐकला. हे तुला कसं कळलं की नंतर तो ऐकला? बाबा. अरे आला बाबांनी नंतर मला सगळं सांगितलं ना. अच्छा चला झोपा आता. अगं हो, एवढी कसली गाई आहे. ऐक ना. हा बोल. हॅपी न्यू इयर आणि न्यू इयर मधलं पहिलं लव्ह यू. लव्ह यू आला आणि आता गुड नाईट. ओके चलो बाय, गुड नाईट. डोळे तर निळे नाही झाले, मग हे कसं दिसतंय? हा कागद कोरा होता, निळ्या डोळ्यांनी मला त्याच्यावरच्या लाईन दिसल्या, पण आता चंद्रप्रकाशात लाईन्स ठळकपणे चमकतायत. तुझा मंत्र तुझं पाशी आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. ओके म्हणजे हा कागद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात नेला तर कदाचित मंत्र मिळेल किंवा पुढचं काहीतरी समजेल. बाबा बरोबर बोलत होता की लखोट्या मधल्या त्या ओळींचा अर्थ पूर्णपणे समजलेला नाहीये, पण होप सो मी म्हणते तसच असेल. नेमका त्याच दिवशी साखरपुडा पण आहे, हे सगळं कस मॅनेज होणार आहे? हे तुलाच माहित. Thank you.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. काय ग बबडे, झाले का सकाळ? हो जस्ट. तू काही कामात आहेस का? कामासाठीच चाललोय ग दुकानावर. म्हटलं सकाळी सकाळी आपल्या पिल्लूचा चेहरा बघावा म्हणून आलो. इथे येऊन बस ना, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय. हे बघ. हे मला माहिती आहे, याच्या पुढचं काय? बाबा काल रात्री या कागदावर चंद्रप्रकाशात खूप साऱ्या ओळी चमकून गेल्या. काय सांगतेस? मग काय आहे त्यात? एखादं नाव, पत्ता, मंत्र कि अजून काही? बाबा ते नाही कळलं रे, पण ना अशा खूप खूप वेड्या माकड्या ओळी होत्या, जसं काही कुठेतरी पोचण्याचा नकाशा. अरे पण त्यातून मंत्र कसं मिळणार? आणि त्या वेड्या वाकड्या ओळींचा नेमका अर्थ काय? बाबा त्या ओळींचा अर्थ माहित नाही रे, पण ना लखोट्यातल्या ओळींचा या वेड्या वाकड्या ओळींशी आणि या कागदाशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. कसं काय? तुझा मंत्र तुझं पाशी आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. लखोट्यातल्या या ओळींप्रमाणे हा कागद जर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात नेला तर कदाचित वेड्या वाकड्या ओळींमधून काहीतरी नक्कीच सापडेल. अरे पण काल सुद्धा चंद्रप्रकाश होताच की? अरे तेच तर सांगते बाबा, कालच्या चंद्रप्रकाशात या कागदावर खूप साऱ्या ओळी चमकल्या. कदाचित पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात हा कागद काहीतरी वेगळंच सांगून जाईल. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही बाबा. आता आपल्याला प्रयत्न करत राहावेच लागणार आहे, कारण मंत्र मिळवणं ही आपली गरज झालीये. डोंट वरी बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. हा आता साखरपुड्याचा मुहूर्त आणि पौर्णिमेचा चंद्रोदय या दोन्ही गोष्टी सांभाळताना तिसरं काही मध्ये नाही आलं म्हणजे मिळवलं. हॅलो हॅलो. हो हो हो, मी तुझं ते काम करतो, फक्त मला जरा ना 2-3 दिवस कॉल नको करूस. हो थांब रे जरा, मी माझ्या घरच्या कामात बिझी असणार आहे. हो 1 मिनिटं जरा. अरे माझ्या धाकट्या भावाची एंगेजमेंट आहे ना म्हणून. हो 1 मिनिटं थांब जरा. हॅलो, मी एकदा फ्री झालो ना की मी तुला कॉल करतो. ओके. हॅलो हॅलो, तूच कट केला. ऐक ना, मला बोलायचं तुझ्याशी. लग्न झाल्यापासून मी तुझंच ऐकतोय की नाही? जाऊ दे. बरोबर, सॉरी सॉरी, बोल बोल बोल. बस ना, मी तुला दाखवते काय. हा हे बघ. मस्त आहे फोटो. हो ना, हे तुला आठवते? काही वर्षांपूर्वी आपण सुद्धा असेच होतो, नेहमी हसऱ्या चेहऱ्याचे, नेहमी मजेत, नेहमी सुखी. मग मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मग तू सुखी आणि मी काय, मी तुझ्यासाठी सुखी. दे टाळी, दे ब्लूटूथ. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, हे फोटो कसे छान आहेत ना? मस्तच आहेत. माझे बदलापूरचे काका माहितीत, सतीश काका? हा हा हा. त्यांचा मुलगा रवी. अरे रवी. अच्छा, हा हा, आठवलं. त्याने काढले ते. अरे वा, मस्तच आहेत. फोटोग्राफीचा बिझनेस आहे का त्याचा? नाही ना. अरे शिकतोय तो. बघ ना, शिकत असताना सुद्धा किती छान फोटो काढलेत ना त्याने. नाही खरंच मस्त काढले. बहुतेक बाहेर गावी काढलेले दिसतात. अरे नाही, इथे मड आयलंडला, मड जेट्टीवर बाहेर गावी काढल्यासारखे वाटतात ना. मस्तच आहेत मग. हो ना. मी काय म्हणते, आपण आलापाणी जुईच्या एंगेजमेंट पासून लग्नापर्यंत फोटोग्राफीचा आणि व्हिडिओ शूटचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायलाच देऊया. मस्त आयडिया ही. मला माहित होतं तू तयार होशील. दे मी फोन करते. हॅलो हॅलो. अगं आधी हा विषय आई बाबांच्या कानावर तरी घालूया. तुझं दुसरं वाक्य हेच असणार हे सुद्धा माहित होतं मला. अगं हे बघ, फोटो चांगले आहेत की नाही आई बाबा नाही म्हणणार नाहीत, पण एकदा त्यांच्या कानावर घालूया ना जाऊन. चालेल चल. अरे वा, चांगले काढलेत ना फोटो. यांनी मस्त आहेत. चांगला कलाकार आहे का तुझ्या काकांचं मुलगा? हो बाबा. पण त्याला सांग, त्याच्या अंगातली ही कला चांगली जप म्हणावं. काय होत, माणूस जसजसा मोठा होत राहतो ना तसं तशी त्याच्या अंगातली कला कमी होत जाते. कारण ही दुनिया माया जाल मनुजा जाल. हॅलो हॅलो बाबा, मूळ विषय भरकटतोय. हो का? काय होत मूळ विषय? बाबा आपण ह्याला म्हणजे रवीला आलाप जुईच्या लग्नाच्या फोटोचं कॉन्ट्रॅक्ट देऊया का? काय नाही प्रश्न, ते त्याला देऊन टाकू. काय अडचण आहे? काय गमलती? अहो माझं काही एक म्हणणं नाहीये, तो फोटोग्राफर चांगलाच असेल असं मी आहे. चांगला? अगं तेच म्हणते मी, त्यालाच सांगूया. पण तू म्हणतेस तसं, एकदा जुईकडच्यांना विचारून तरी घेऊया काय. बाबा
जुईच्या घरच्यांना विचारणार कोण? ते मी विचारतो ना. अरे मी या बीबी राजी तो क्या करेगे देसाई जी. फायनल करून टाका. खुश. ओके बघाला तू जुईला फोन करून विचार, म्हणजे तसं आपल्याला रवीला कळवायचं. दादा जुईला नको, रवीला फोन कर. म्हणजे? अगं वहिनी ती फिल्मी आहे ना जरा, तर तिला प्री वेडिंग प्री एंगेजमेंट शूट वगैरे खूप आवडतं. अरे जुईच्या पिक्चरचा हिरो. अरे दादा वहिनी तिला आवड आहे या सगळ्या गोष्टींची, आणि तिच्या घरच्यांकडून नकाराचा प्रश्नच नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही रवीला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला सांगा मला कॉन्टॅक्ट करायला. चालेल. डन. चा मग मी आणि रवी जुईच्या घरी जाऊन तिला सरप्राईज देऊ.